राजमाता जिजाऊ, राजमाता ताराराणी, झाशीची राणी यांचा आदर्श घेऊन शाहीर पोळा हा एक आपला ध्यास घेऊन कोल्हापूरच्या वाटचालीमध्ये एक आपलं आगळं वेगळं नाव कमवणाऱ्या शाहिरी ज्या तरुणी आहेत, युवती आहेत, अशा आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. शाहिरी पोवाड्यामध्ये त्यांची जी काही वाटचाल आहे ती आपण या निमित्तानं जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये शाहीर दिलीप सावंत यांच्या दोन कन्या दीप्ती आणि तृप्ती त्या आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर्वप्रथम मला दीप्ती आणि तृप्ती तुम्ही दोघी बहिणी आहात आणि खूप चांगल्या पद्धतीनं आज कोल्हापूरमध्ये तुम्ही शाहिरीमध्ये एक नाव कमवलेलं आहे. वयाच्या 7व्या वर्षापासून आणि 9व्या वर्षापासून तुम्ही दोघी शाहीर पोवाड्यामध्ये वडिलांची परंपरागत तुम्ही कला जोपासताय आणि ही कला जोपासत असताना आज कोल्हापूरच्या शाहिरी कलाक्षेत्रामध्ये अंबुताई विभूते यांचं नाव घेतलं जातं सर्वप्रथम. आणि आता सध्या या शाहिरीमध्ये महिलांच्या मध्ये तृप्ती आणि दीप्ती यांचं नाव घेतलं जातं. नुकताच तुम्हाला रोटरी व्होकेशनल अवॉर्ड मिळालेला आहे. खूप खूप तुमचं अभिनंदन दोघींचं स्पीड न्यूज लाईव्ह 24 करून. सर्वप्रथम मला मी तृप्तीकडे येतो कारण ती मोठी आहे आणि म्हणजे शाहीर पोवाड्यामध्ये तुझं एक नाव वेगळ्या पद्धतीनं पुढे येत आहे. दीप्ती ही तुमच्या बहिणीमध्ये थोरली आहे आणि तृप्ती लहान आहे. तर सर्वप्रथम दीप्ती तुझ्या शाहिरीला सुरुवात झाली, ती सुरुवात होत असताना तुमच्या घरामध्ये शाहिरी परंपरागत आहे. जे दिलीप सावंत तुमचे वडील आज कोल्हापूरमध्ये ख्यातनाम शाहिरी म्हणून त्यांची ओळख आहे, तर तुला हा ध्यास कसा लागला? म्हणजे आपल्या कोल्हापूरमध्ये पन्हाळगडावर दर दीपावली पाडव्याला कार्यक्रम केला जातो. रात्र शाहिरांची साथ सह्याद्रीची वगैरे असा जो कार्यक्रम आहे, सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रम घेतला जातो दरवर्षी. तर बाबांसोबत पन्हाळ पावनखिंडची ट्रेकिंग असेल, परत शिवराज्याभिषेक सोहळा असेल रायगडवरचा, असं कार्यक्रम आम्ही बघायला जायचो. किंवा घरात प्रॅक्टिस असायची, घरात सराव चालू असताना ढोलकीचा आवाज, हार्मोनियम वगैरे असं सगळं ते अगदी तालासोबत सगळं मिक्स होऊन जायचं आम्ही. मग म्हणलं की बाबा पोवाडे म्हणतात मग आपण सुद्धा हे करू शकतोय. बाबांना सुद्धा असंही नाही, आम्हाला दोघींना पण आतापर्यंत वाढताना कधीही मुलगी म्हणून त्यांनी कधी आमच्याकडे बघितलंच नाही. माझा मुलगा अशा टाईपच आम्हाला त्यांनी कायम वागणूक, कायम असं वर्तन तसं आमच्यासोबत कधी असं हे नाही. तर अशा पद्धतीनं वयाच्या 9व्या वर्षापासून मी पोवाडा गायला लागले. म्हणजे वयाच्या 9व्या वर्षापासून तू पोवाडा गायला लागले. मग वयाच्या 9व्या वर्षापासून तुझं शालेय शिक्षण पण सुरू होत. शालेय शिक्षण सुरू असताना तू आज डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, एक चांगली ऑटोमोबाईल अभियंता म्हणून तुझ्याकडे आज डिग्री आहे, एक शाहिरी पोवाडा करत असतात. आतापर्यंत तुझ्या प्रवासामध्ये किती पोवाडे तू गायले? तरी मी बरेचसे गायले. जास्त करून भरमचा स्त्री शक्तीवरचा पोवाडा, स्त्री शक्तीचा जागर, जेणेकरून आता आम्ही दोघी पण महिला शाहीर आहे तर महिलांवरचे पोवाडे जास्त करून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. स्त्रीची जी काही विटंबना होते, स्त्रीचा छळ होतो, स्त्रीला स्वतः कसं जागृत झालं पाहिजे किंवा स्त्रीला इन्स्पिरेशन कसं दिलं पाहिजे ह्या बाबतीतले पोवाडे आम्ही जास्त करून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. खूप समाज प्रबोधनाचं, समाज प्रबोधनाचं काम पोवाडे समाजातून केलं. पण हे होत असताना वडील जे दिलीप सावंत आहेत त्यांनी कशा पद्धतीनं प्रॅक्टिस घेतली तुझी वयाच्या 7व्या वर्षी? म्हणजे तुझं खेळण्या बागडण्याचं ते वय होत आणि ह्या वयामध्ये तुला ती शारीरिक पोवाडीची किंवा वडिलांचा जो काही ट्रॅकिंगचा रस असेल, त्यांना इतिहासामध्ये काही ज्या गोष्टी आवडल्या होत्या त्या सगळ्या, मग दुलकीचा आवाज, तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू रमत गेली. तर हे रमत असताना हे प्रॅक्टिस तुझ्याकडनं वडील कशा पद्धतीने करू देतो? प्रॅक्टिस पहिला हार्मोनियमवर स्वर कसे घ्यायचे, हार्मोनियमच्या स्वरामध्ये कसं ते बीट पकडायचे, ढोलकीच्या जे ताल गीतं वाजत असतात त्याच्यामध्ये आपली शब्दरचना कशी बसली पाहिजे ह्याचा पहिला बाबांनी आमच्याकडनं सराव करून घेतला. परत ते काळी एक, काळी चार अशी जी वेगवेगळी जी हार्मोनियम मध्ये असलेली स्वरांची जी पट्टी आहे त्याच्यामध्ये पण तो आवाज कसा लागला पाहिजे किंवा इकडे तिकडे आवाज जर डायव्हर्ट होत असेल
तर त्याच्यावरती कसं आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, मग पहिल्यांदा सारे ग म पधनीचा साणी धकम वगैरेचा असं करत खालच्या सुरापासून वरच्या सुरापर्यंतची ती आवाजाची पहिला पट्टी तयार करून घेतली आणि मग हळूहळू पोवाडे जसे कसे लक्षात ठेवायचे, कुठलं कवन कधी आलं पाहिजे, किंवा पोवाडा म्हणताना किंवा समोरचं आता समजा एखादं स्पीच आपण देणार आहे, त्यातलं कडवं झाल्यानंतर एखादं अंतरा झाल्यानंतर एखादं स्पीच देणार आहे, कोणत्या आवाजात कोणत्या वाक्याला किती भर द्यायचा आवाज देताना, किती ते समोर रागाच्या ह्यात बोललंय किंवा समजूतदारपणे आपण सांगायचंय, अगदी व्यवस्थित रिस्पॉन्स प्रत्येकाकडनं कसा येईल, अशा तऱ्हेने शब्दरचना शब्दफेक केली पाहिजे. अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टी म्हणजे इतक्या वयाच्या 9 वर्षापासून त्या म्हणजे प्रत्येक गोष्टी बारीक सारीक गोष्टींमध्ये बाबांनी दोघींच्याकडे पण लक्ष दिलं. शिवाजी पेठेमध्ये तुम्ही राहता कोल्हापूरच्या मध्यवर्ती नदी शिवाजी पेठ आहे नावाजलेली आहे, तर घरामध्ये तुमचा शाहिरी कोड रंगायचा, म्हणजे घरामध्ये शाहिरी कोड रंगायचा त्यावेळेला आईचा प्रतिसाद कसा असायचा? आईचा पण प्रतिसाद अगदी छान असायचा, म्हणजे जरी एखादं काम वगैरे लागलं किंवा राहिलं असेल असू दे, तुम्ही अगोदर प्रॅक्टिस करा, मग कार्यक्रम महत्वाचा आहे, तुमचा कार्यक्रम व्यवस्थित झाला. एखादा कार्यक्रम समोर आहे आणि मग त्याची तयारी तुमची घरामध्ये सुरू असते, पण एक महिला म्हणून एक मुलगी म्हणून तुम्हाला घरातले पण काही कामं करणं गरजेचं असतं, त्यावेळेला तुम्ही घरातली कामं तुमचा अभ्यास आणि ही शाळेची कला हे कसं तुमचं सूत्र जुळत होत? शाळा शाळेचा अभ्यास वगैरे असं सगळं सांभाळूनच या सगळ्या गोष्टी करायचो, किंवा जर समजा एखादा आता औरंगाबादला जर कार्यक्रम असेल सोलापूरला बार्शीला वगैरे असे लांब लांब कार्यक्रम असायचे आमचे, मग शाळेमध्ये अगोदर आम्ही सांगून ठेवायचो मॅडम की आमचे 2-3 दिवस आमचे बाहेर कार्यक्रम आहे पोवाड्याचे आणि आम्हाला सुट्टी घ्यावी लागणार आहे. शाळेतील शिक्षकांनी सुद्धा आम्हाला बिनधास्त सगळ्या गोष्टी जर सपोर्ट केलाय. शाळा असू दे, मी महाराष्ट्र हायस्कूलची आम्ही दोघी पण आणि माझा डिप्लोमा आणि पॉलिटेक्निक मध्ये पूर्ण झाला, दोन्ही पण ठिकाणी कॉलेज आणि शाळा दोन्ही पण आम्ही पोवाड्याच्या माध्यमातून गाजवून आलो, म्हणजे कुठेतरी आम्ही अजून सुद्धा गेलो काय शाही अशा पद्धतीनं दोघींना शाहीर सावंत आणि शाहीर ह्या शाहिरांच्या मुली शाहिरांच्या मुली बोललं की जिथं शाळा शिकला जिथं कॉलेज शिकलं त्या शाळेमध्ये पण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुमची शाहिरी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये ह्या म्हणजे मी ज्या वेळेला 6वीमध्ये होते गॅदरिंग मध्ये मी फर्स्ट टाइम पार्टिसिपेट केलं होतं, कोरसला वगैरे मला कोण नव्हतं त्यावेळी आणि बाबा आले होते तर मला सांगितलं होतं की शाळेच्या जे इन्चार्ज होते गॅदरिंगचे त्यांनी सांगितलं की तू एकटीनेच पोवाडा का, पोवाडा हा विषय माहित नव्हता कोणालाच माहित नव्हतं, म्हणजे ह्या अगोदर फिल्मी गाणी असतील डान्स वगैरे असते कुर्ती चालीची गाणी अशी सगळी सादर व्हायची, सांस्कृतिक डान्स वगैरे व्हायचे धनगरी वगैरे असं सगळं व्हायचं, पण पोवाडा नावाचा प्रकार कोणालाही माहित नव्हता. मला सांगितलं तू एकटीनेच गा, बाबा स्वतः आले शिक्षकांना सांगितलं तुम्ही फिराजीराव सरनाटांचे पोवाडे ऐकलेत का वगैरे असे सगळे प्रत्येक शाहिरांची सगळ्या ओळख करून दिली त्यांच्यासोबत आणि त्यांना सांगितलं की पोवाडा हा विषय एकट्याला गाण्यासारखे नाहीये, तो तुम्ही पहिला ऐका त्याचं महत्व जाणा, कोरस त्याला असल्याशिवाय मजा येणार नाही, तुम्ही ऐकून घ्या. मी परफॉर्म केल्यानंतर ना आम्हाला दरवर्षी कोरस सेपरेटली गाण्यासाठी आम्हाला परमिशन पण दिली असं येणार, म्हणजे जिथं जिथं पोवाडा हा विषय माहीत नव्हता कुणाला तिथं माहीत करून घेण्याचं काम सुद्धा आमच्या वडिलांनी पण केलं आणि वडिलांनंतर ना आम्ही पण तो वारसा किंवा परंपरा जी आहे त्या प्रसंगाला चालवत नक्की दीप्ती. मला एक आवडेल की तुझ्या ह्या तालुक्यामध्ये आणि कॉलेज जीवनामध्ये तू सगळ्यांना मधघोष करून सोडण्याचा प्रयत्न केलायस आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलाय. तुझे एखादा शाहिरी पोवाडा की मग काही वेळापूर्वी तू बोलली की महिलांच्या वरती जनजागृती करण्यासाठी महिलांच्या सुरक्षा आणण्यासाठी माझे त्या प्रबोधनात्मक शाहिरी पोवाडे झालेले आहेत, तसा एखादा पोवाडा सादर करू शकतो? आपली करवीर संस्थापिका रणरागिणी पादराणी ज्या आहेत त्यांच्यावरचा पोवाडा मी जास्त करून करते. आपण म्हणतो मर्दाचा पोवाडा मर्दानीच गायचा आणि मर्दानीच ऐकायचा, आपण म्हणतो मर्दाचा पोवाडा मर्दानीच गायचा आणि मर्दानीच ऐकायचा, पण मी ही अशी म्हणते रणरागिणींचा पोवाडा रणरागिणींनी गायचा रणरागिणींनी ऐकायचा त्याचबरोबर मर्दानीही ऐकायचा. बोला रणरागिणी तारा.
महापैकी जय महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर असे महान ही शूर वीरांची खान अंबाबाई पावन स्थान अशा राज्यात तारा राणी झाली स्वराज्याची राजरंगर पडली तारा राणी होय बलशाली चौमुलखी नौपत झडली नौपत झडली हाजी जी नौपत झडली हाजी जी हाजी शिवाजी महाराजांचे शूर सेनानी हंबीरराव मोहिते यांच्या पोटी कराड तालुक्यातील तळवळी या गावी तारा राणीचा जन्म झाला तारा उच्च बाल लीला ऐका इचा असे सलोटीचा ठेका लटपुट चलन हा इचा हेका मरण परिकेल्या म्हणी भोका याचा आहे स्वराज्याला धोका अशा पाहुणी या बाल लीला हंबीरावना आनंद झाला आनंद झाला शिवाजी महाराजांच्या निधनानंतर राज्याचा कारभार संभाजी महाराजांनी हाती घेतला होता राजारामही त्यांचे लहान बंधू त्यांनी राजारामाचा विवाह हंबीरावाच्या या कन्येशी ठरवून पन्हाळगडावर लग्न सोहळा पन्हाळगडावर लग्न सोहळा दरबारी थाटात संपन्न झाला तारा राणीचा जयजयकार झाला आणि राजारामही खुशीत आला अरे पहा बंधुनो राम सीतेची जोडी जमली जोडी जमली आणि इकडे औरंगजेबाची सेना दक्षिणेत आली हे शूरमर्द दादा दादा तू ये ना ध्यानात घे ना तू ये ना इकडे संभाजी राजे शत्रूच्या हाती स्वाधीन झाले या स्वाभिमानी सिंहाने या स्वाभिमानी सिंहाने निर्भयपणे उंच स्वराने उत्तर देत औरंगजेबास फरमावली शिक्षा शहाने त्यात हल हल करून ठार मारण्यास जी जी हल हल करून ठार मारण्यास जी 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 हाजी हाजी नाही मरणाला तो डरला हसत हसत सामोरा गेला त्याने संदेश दिला मराठ्यांना नका सोडू भगव्या झेंड्याला माझ्या ठाई राजारामाला तो रक्षण हिंदी स्वराज्याला असे भक्त प्राणज्योत विजली संभाजी अमर हो अमर गर्जना उठली जी जी गर्जना उठली जी 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 हाजी हाजी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने छोटी छोटी मुसलमान राष्ट्र ही बळकावली कारण त्याला स्वतःचे मोगली साम्राज्य निर्माण करायचे होते औरंगजेब मणी हर्षला त्याने फतवा दिला सैन्याला कापून सर्व गणिमाला भर येसवान शाहूला हो शाहूला हाजी जी हो शाहूला हाजी जी हाजी हाजी राजारामांनी राज्यकारभार हाती घेतला पण राजारामाचे अचानक निधन झाले अशा या आणीबाणी स्वराज्य रक्षणासाठी तारा राणी खवळून पुढे आली तिने आपल्या बाल शिवाजीला यथाविधी राज्याभिषेक करून बाल शिवाजीच्या या ग्वाही सर्वत्र होई हाक पुन्हा देई मवळ मराठ्यांना ठाई ठाई तारा घोड्यावर स्वार होई जय शिवाजी आवाज देई हाजी जी जय शिवाजी आवाज देई हाजी जी जी हाजी हाजी हिरण चंडिका पहाणवी अवतरली हल्लावरी हल्ले कोणी चढवी बलशाली मावळ मराठ्या मध्ये चेतना स्फुरली जी जी चेतना स्फुरली जी 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 हाजी हाजी तारा राणी मावळ मराठ्यांना सांगत होती हे लोक राज्य अतिथींचे हे स्वराज्य आहे सकलाचे तारा ऊची ऐकून वाणी धन्य झाली मराठी धरणी हाजी जी मराठी धरणी हाजी जी हाजी हाजी नवा जोर आला सैन्याला महा उत्तरेला हल्ला चढविला हल्ला चढविला मोगल मुलखात कलळ उठला औरंगजेब ही लुल्ला पडला तारा राणीचा विजय झाला हाजी जी तारा राणीचा विजय झाला हाजी जी जी हाजी हाजी तारा राणी होय बलशाली होय बलशाली तारा राणी होय बलशाली कहू कुलखात नौबत झडली तारा राणी हो
भूषण कवींची ललकारी झाली आणि अजिंक्यतारावर नौबत चढली. कादी शिवबाशी अमर झाली आणि लोककंगीला होत पूर्ती मिळाली. हर हर महादेव गर्जना उठली, गदा न उठली, हर हर महादेव गर्जना उठली. सहुमुलखात नौबत झडली, तारा राणी होय बलशाली. सहुमुलखात नौबत झडली, बाळासाहेब पाटील झुंजार, बाळासाहेब पाटील झुंजार, सत्यवादी कार, संपादक थोर, संपादक थोर. या दीपवड्याची केली रचना तारा राणी शाहीर म्हणती यांना. आठवणी व हायदर गुरुजींना, शाहीर पिराजींच्या शाहिरीला. वंदी ते दिलीप सावतांना, दीप्ती सावंत या कवणाला. शिवाजी पेट कोल्हापूरला, जी जी जी. शिवाजी पेट कोल्हापूरला, जी जी जी. हाजी हाजी. खूप धन्यवाद तुझे. जो दीप्ती सावंतचा शाहिरीचा जो आवाज होता त्याच्यामध्ये गुरुभाव होता. आणि तारांनीचा पोवाडा तो गाऊन एक इतिहास उभा केला असतो आमच्या अंगावरती शहर या निमित्तानं. मी आता तृप्तीकडे येतो. तृप्ती, जशी तुझी थोरली बहीण दीप्ती शाहिरी पोवाड्यामध्ये आहे तशीच तू पण आज शाहिरी पोवाड्यामध्ये येते. या पोवाड्यामध्ये येत असताना वयाच्या 17 वर्षापासून तुझ्या शाहिरीला सुरुवात झाली. आता सध्या तू 12वी सायन्समध्ये शिकते. हे शिक्षण घेत असताना शाहिरी पोवाड्यामध्ये वडील आपले शाहीर आहे, आपली बहीण पण शाहिरी गाते, तर मी पण शाहिरी गायली पाहिजे असं तुला का वाटत? पहिला तर नव्हतं वाटत की आपण शाहीर व्हावं म्हणून खरं. पण काय झालं की जेव्हा प्रॅक्टिस असायची तेव्हा गुणगुण चालूच असायचं. आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा देणं अशा असायच्या. मग मी म्हटलं की मी काय व्हायला पाहिजे, तर प्रत्येकाचं म्हणणं असतं की झाशीची राणी. त्या काळात फ्रेंड होतं की प्रत्येक मुलगी जी असेल तिनं झाशीची राणी घ्यावी. बाबांचा विचार होता की आपल्या कोल्हापूरच्या मातीत तारा राणी आहे, आपल्या आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जिजाऊ आहे, आपल्या महाराष्ट्राच्या मातीत अहिल्या आहेत, सावित्र आहेत, त्या कधी पुढे येतील म्हणून. मग तेव्हा म्हटलं की तू जिजाऊ हो. मग तेव्हा झाले खरं. पण त्यांचं कॉम्पिटिशन असताना काय असतं की तुम्ही बोललं काहीतरी पाहिजे. मग बाबाने म्हटले की तू अंधार फार झाला, हे राजोरक्तांचं गीत तू त्यावेळेला म्हण. तेवढ्याच दोन लाईनी तेवढं म्हणलं आणि तेवढे मला पहिलं प्रथम तेवढं बक्षीस मिळालं. त्याच्यानंतर पहिली सुरुवात झाली. शिवाजी मंदिरला बाबा शाहिरीचे असे पोवाड्याचे क्लासेस घ्यायचे. त्याचे कधी बाबाने आमच्या फी नाही घेतली, कारण की ही एक परंपरा आहे जी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांच्यात रुजली पाहिजे. कारण की आता जी काय लोक म्हणतात की शाहिरी कला ही लोक पावत चालली, हे तर खरं चुकीचं आहे. कारण की वाटतं की प्रत्येक आता आम्ही कुठंही गेलो तर आमच्या मुलालाही तुम्हाला तुमच्यासारखं बनवायचं आहे, आमच्या मुलालाही पोवाडा शिकायचा आहे, आमच्या मुलीलाही पोवाडा शिकायचा आहे. म्हणजे प्रत्येकाच्या अशी ऊर्जा आहे की पोवाडा ही लोक पावत झाले नाही तर पुढची मुलं ती घेऊन जाऊ शकतात. त्यामुळं बाबांनी पण त्यावेळेला सांगितलं की पहिली ओवी. मग मी म्हणले, मग त्या पहिल्या ओवीनंतर शिवजन्माचा पोवाडा, संभाजीराजांचा पोवाडा, यानंतर मग असे पोवाडे गेले. आणि त्याच्यानंतर मग शाळेत शाहीर म्हणून एक ओळख झाली. आणि त्यानंतर शिवाजी पेठ, बाकी सगळा महाराष्ट्र. तुला बाल शाहिरी पुरस्कार पण यामध्ये मिळालेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुझी शाहिरी पुढे. एक दोन महिला म्हणजे दोन युवती, दीप्ती आणि तृप्ती, म्हणजे नावामध्ये पण तुमच्या असं काय जास्त हे नाही. दीप्ती तृप्ती कन्फ्युजन होते पत्रकारांच्या फोटो माझ्या नाव इथे. दीप्ती आणि तृप्ती हे एक दोन शाहिरी आहेत. आणि तुम्ही ह्या दोन्ही सख्या बहिणी एक वडिलांची परंपरा आजही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जात आहे. नवोदित पिढींना पण तुम्ही शाहिरी पोहण्यासाठी तुम्ही त्यांना प्रबोधन करत आहे. त्यांच्यामध्ये एक चांगली कोल्हापूरच्या परंपरेमध्ये तुम्ही एक नाव मोठं कमवलेलं आहे. आणि हे नाव कमवत असताना तृप्ती, तुझं बालपणापासूनचं जी काही शाहिरी, आज 12वीमध्ये तू सायन्समध्ये शिकते आणि आजही तुझ्या अंगामध्ये म्हणजे जे तुला उपमा दिली जिजाऊची की तू जिजाऊ बनली पाहिजेस आणि जिजाऊ सारखं तुझं व्यक्तिमत्व पाहिजे आणि तसंच व्यक्तिमत्व आज तुझं आहे. आपण जाता तर ह्या मुलाखतीचा समारोप अशा पद्धतीनं करू की हे सगळं करत असताना तुम्हाला घरची परिस्थिती कशा पद्धतीची आहे, शासनाकडनं तुम्हाला काही मागणं मिळतं का, तुम्ही समाजाचं प्रबोधन करता, घरची परिस्थिती कशा पद्धतीची आहे आणि तरी पण हे सगळी परंपरा जपत असताना प्रबोधन करत असताना शासनाकडून तुम्हाला काही मानधन स्वरूपात किंवा ह्या ऑल ओव्हर शाहिरी कलेला काहीतरी शासनानं मानधन दिलं पाहिजे असं काय वाटतं?
नक्कीच वाटतं, कारण की आता आम्हीच नाही, आमच्यापेक्षा अजून आमच्या टीम मध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना मदतीची खरंच गरज आहे, ज्यांच्या हाताचं काम सांभाळून आमच्याकडे संजय गुरु काका आहेत, संभाजी पाटील काका आहेत, भगवान आंबे, भगवान आमचे शेतकरी आहेत, ते काळ सिद्धेश्वर महाराजांचे भक्त आहेत, म्हणजे हे ते शेती करतात. संजय काका आमचे ह्याला मेनन पिस्टनला आहेत, संभाजी काका पण तिथेच आहेत, ते कारखाना तिथला सांभाळून स्वतःची नाईट ड्युटी डे ड्युटी कोणती असेल ती करून कोवळ्याच्या कार्यक्रमासाठी ते हजर राहतात. परत सुरेश कांदळकर म्हणून आहेत, ते ढोलकी वाजक आहेत आमच्यासोबत, पोपटवाली म्हणून आहेत, ते बँकेत पण आहेत, हार्मोनियम वाजवतात आमच्यासोबत. अजून राधानगरी साईडचे सुद्धा समाधान कांबळे, परत रणदिवे काका वगैरे, अशी भरपूर आमची मोठी टीम आहे, जे ते आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळून या सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे जसं आपलं काम आहे तसंच पोवाडा सुद्धा असं स्वतःच असल्यासारखं, स्वतः माझी टीम आहे, माझा कार्यक्रम आहे असं म्हणून ते साधन पण आहे आणि बघितलं जात. पण सध्या गेली 2 वर्ष आता कोरोना कोविडचा प्रादुर्भाव आहे आणि त्यामुळे सगळेच कार्यक्रम ठप्पत आणि मग अशा ठप्पामध्ये ह्या कलावंतांचं फार मोठं नुकसान झालंय, त्यांचं उपासमारीची वेळ त्या वक्ती येऊ शकते. तर तुम्हाला माझ्याकडून सांगणं की शासनाकडनं तुम्हाला कशा पद्धतीचं काय मानधन किंवा तसं काय तुम्हाला आर्थिक मदत आतापर्यंत मिळाली का नाही मिळाली तर तिने द्यावं असं तुम्ही या निमित्तानं आहोत. मदत मिळणं याच्यापेक्षा आपण किती दिवस मदत घेणार असं मला वाटतं, त्यापेक्षा जास्तीत जास्त आपल्याला काय वाटतं की आपल्या स्वतःचं काहीतरी पाहिजे, त्यामुळे कार्यक्रम सुरू करायला जर परमिशन दिली त्यांच्या हक्काचं जर त्यांनी खाल्लं तर ते समाधान कुठेही जास्त नसतं. त्यामुळं मदत तर मदत जर तुम्हाला करायची तुम्ही करू शकता, तात्पुरती आहे मदत, पण असं वेगवेगळे आता कार्यक्रम असे चालूच आहेत. पण कोरोनाचे जनजागृतीचे कार्यक्रम असतील किंवा कोरोनाचे जे प्रबोधन करणारे जे कार्यक्रम वगैरे जे असतात, निवडणुकीच्या वेळेला आपण जसे कार्यक्रम करतो असं जे कार्यक्रम चालू व्हायचे किंवा मंत्र्यांचं वगैरे असं भाषण वगैरे चालू व्हायच्या अगोदर सुद्धा असतात, तशा काही कोरोनावरचे जनजागृती पोवाडे वगैरे असे जर काय का अनेक अनेक जिल्ह्यांमध्ये तिथल्याच ज्या आहेत म्हणजे कला आहेत त्या कलांचा वापर करून प्रबोधन सुद्धा केलं जातं, तसंच आणि दुसरं म्हणजे शूटिंगला ते परवानगी दिली जाते, त्यांचं सांभाळून ते केलं जातं खरं, पण बाकीचे कलाकार जे आहेत जे आपली पारंपरिक कला जोपासतात त्यांना शूटिंग करण्यासाठी तसं जागा अवेलेबल नाही, तेवढा खर्च अवेलेबल नाही, त्यामुळे जास्तीत जास्त जर कार्यक्रम निर्माण झाले हे जर सीझन त्यांना पकडता आले, प्रत्येक जर सीझन जायत गेले आणि त्यांचं त्याच्यावर जर पोट भरणार असेल तर उपयोग नाही ना सारखी सारखी मदत घेऊन. नक्कीच शासनाकडून हा तुमचा प्रस्ताव जो आहे, तुमची मागणी आहे ती शासनापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा त्या मुलाखतीच्या माध्यमातून प्रयत्न करू. मला पुन्हा एकदा दीप्ती तुझ्याकडे यायचंय की वडील आणि शाहीर दिलीप सावंत यांनी तुला शाहिरी घडवली तुझ्यामध्ये, तुझ्यामध्ये एक शाहिरी जी कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. हे करत असताना गेल्या 8-9 महिन्यापूर्वी तुझं लग्न झालं, पण लग्न होत असताना माहेरी जसा सपोर्ट होता तसा सासरी तुला सपोर्ट आहे? हो, सासरी पण मला सपोर्ट आहे. मी आता जॉब पण करते एके ठिकाणी, 4-व्हीलर गॅरेज आहे ते. मग मी माझ्या नवऱ्याला सुद्धा लग्न अगोदर सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. मला एकतर तू बघितलंयस पोवाड्याचे कार्यक्रम वगैरे करताय, सासू सासऱ्यांना सुद्धा, त्यांची सुद्धा मला काही हरकत नाहीये, जसं नवऱ्याचा सपोर्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त सासू सासऱ्यांचा मला सपोर्ट आहे. तुझा कार्यक्रम असेल तू बिनधास्त जा, घरातली कामं बिनधास्त जा, सासूबाईंची सुद्धा कधी काही कोणत्या बाबतीत अडत नाही, त्या सुद्धा मला कायम ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सपोर्टिव्ह. नक्कीच, म्हणजे माहेर आणि सासर हे तुझ्या शाहिरी पोवाड्याला खंबीरपणे नक्कीच दीप्ती मगाशी आम्ही तुझा गोड आवाज आणि तुझा त्या पोवाड्यातली एक इतिहास आम्ही त्या ह्याच्यामध्ये अगदी नाहून गेलो, पण तृप्ती तुझा आवाज ऐकायचा आहे आम्हाला, तुझ्या ह्या शाहिरी पोवाड्याला आपली ज्या मुलाखती समारोप करायचा आहे तू काय गाऊ शकतो? मी तुंबडी हा प्रकार गाणार आहे ज्याच्यातून बहिर्जी नाईक जेव्हा अफजल खानाच्या तळागाळातली माहिती, अफजल खान जेव्हा स्वराज्याकडे चालणार होता तर तिथली माहिती गोळा करण्यासाठी आपण डायरेक्टली विचारू शकत नाही तर इनडायरेक्टली आपण ज्या खबऱ्या म्हणतो ते काढण्यासाठी जे
विशिष्ट प्रकारचे जे गायन आहे तर ते मी तुम्हाला मधलं जे गायन लख 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 बाजरावून आना तर तुमडी भर द्या ना तुमडी भर द्या ना तर तुमडी भर द्या ना बाजरावून आना तर तुमडी भर द्या ना तुमडी भर द्या ना तर तुमडी भर द्या ना बाजरावून आना तर तुमडी भर द्या ना लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला तुमडीची घाई न वांगी आली लई तुमडीची घाई वांगी आली लई फोडणीला त्याल नाही कशी करू बाई आता लग्नाला चला लग्नाला चला 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 आता लग्नाला चला नाक नाही न तिला ना भोग पाडा भीतीला हे नाक नाही न तिला ना भोग पाडा भीतीला काय करू ग तिला लग्नाला चला लग्नाला चला आता 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 लग्नाला चला बसायला तुम्हाला मेनाची गाडी गाडी ओढायला मुगळाची जोडी बसायला तुम्हाला मेनाची गाडी गाडी ओढायला मुगळाची जोडी तुम्ही गाडी खाली बसा तुम्ही गाडी खाली बसा पोरं भात खाताला आणि कुत्री घ्या काकला आणि लग्नाला चला लग्नाला चला आता 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 लग्नाला चला कोल्हापूरची हळद सासू झाली बाळ कोल्हापूरची हळद सासू झाली बाळ साताऱ्याचं वांगण पोर झालं पांग हे साताऱ्याचं वांगण पोर झालं पांग चार जमले आया बाया मधी बसली ताई हे चार जमले आया बाया मधी बसली ताई तिची बोलायची घाई तिची बोलायची घाई लग्नाला चला लग्नाला चला आता 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 लग्नाला चला आबुराव बाबुराव लग्नाला चला हे भीमराव श्यामराव लग्नाला चला अण्णा साहेब तात्या साहेब लग्नाला चला हे हौसा बाई कुला बाई रंगना लग्नाला चला रंगूबाय गंगूबाय घरचं काम सोडा हे रंगूबाय गंगूबाय घरचं काम सोडा हौसाबाई तुम्ही आता तप किरवडा आता लग्नाला चला लग्नाला चला 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 आता लग्नाला चला इकडं काय जेवायचं नाही ए तिकडं काय खायचं नाही इकडं काय जेवायचं नाही तिकडं काय खायचं नाही हात बांधून जेवायचं आणि तोंड बांधून खायचं जेवल्याशिवाय नाही जायचं हे जेवल्याशिवाय नाही जायचं चालणी न पाणी प्यायचं लग्नाला चला लग्नाला चला आता 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 लग्नाला चला नवराला येशी पाशी नवरी झाली दूरशी नवराला येशी पाशी नवरी झाली दूरशी चार पोर भोकड पाशी भो लग्नाला चला आता लग्नाला चला 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 यातला तर लग्नाला चला म्हणजे लढायला चला आणि नवराला येशी पाशी म्हणजे अफजल खान आता स्वराज्यावर चालणे ते तुम्ही तयारीला लागा त्याच्यानंतर इकडं काय जेवायचं नाही तिकडं काय खायचं नाही म्हणजे आता आपल्याला जेवायला काय पाणी प्यायला सुद्धा आता एवढा वेळ नाहीये तर तलवारी घेऊन तुम्ही लढायला चला चार जमले आया बाया मधी बसली ताई म्हणजे अफजल खानाचे जे कोण सैनिक आहेत त्याच्याबरोबर अफजल खान त्यांच्या बरोबर मसलत करायला लागलाय त्यामुळे स्वराज्यावर जी कोण माणसं चालणार आहेत त्याच्यावर आपल्याला जेवायला वेळ नाही की पाणी प्यायला वेळ नाही त्यामुळे तलवार घेऊन उभं राहा हा त्याच्यातला संदेश आहे खूप चांगला कारण मला पण ज्या वेळेला तू लग्नाला चला त्याला लढायला चला लढायला चला असं माझ्या मनातली मनस्थिती जाणवत होती पण बाकीचं जे काही तुम्हाला करून सांगितलं ते फिल्टर करून सांगितलं ते खूपच थरारक होता हा तुझा पोवाडा नक्कीच आणि तुझ्या आवाजामध्ये पण खूप चांगला सूर आहे दम आहे जशी दीप्ती गाते तशीच तू पण तृप्ती म्हणून गाते आणि दीप्ती तृप्ती तुम्ही एक नव संजीवनी आहात दिलीप शाहिर यांच्या पोटी जन्मलेला आणि असाच तुमचा हा शाहिरी पोहोडांचा जो काय कला आहे जी तुमची तुमच्या बुद्धी कौशल्यामध्ये जी काय तुम्ही जपताय आणि ती लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहे ती वाढत राहो ह्याच तुम्हाला स्पीड न्यूज लाईव्ह 24 करून शुभेच्छा नक्कीच तुम्ही आता दीप्ती सावंत आणि तृप्ती सावंत यांचा पोवाडा तुम्ही ऐकला त्यांची
जी जीवनाची वाटचाल आहे त्याच्या वयाच्या 7व्या वर्षापासून जे आतापर्यंत त्याचा शाहिरीचा पोवाडा आहे तो तुम्ही या स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या माध्यमातून पाहिला. अशाच नवनवीन व्यक्तींशी आपण यापुढेही भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. ओके. अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.